महाराष्ट्रासह कल्याण डोंबिवलीमध्ये करोनाची वाढती रुग्णांची संख्या, प्रशासन अनेक उपाययोजना करत आहेत, व्यापाऱ्यांना सुद्धा वेठीस धरत आहेत, कधी इकडचं दुकान बंद तर कधी दुसऱ्या दिवशी पलीकडचं दुकान बंद, तर कधी शनिवार रविवार बंद, तर सकाळी 10 ते 7 कोणत्याही वेळा करून प्रशासन का करोनाला आटोक्यात आणत नाही यावर आधार न्यूजने केला एक स्पेशल रिपोर्ट, करोना अपडेट, नेमकं करोना वाढतो तरी कशामुळे आणि प्रशासन जी पावलं उचलत आहे ती योग्य आहे का की फक्त व्यापाऱ्यांना वेठीस धरत आहे, नेमका काय तो प्रकार आहे, आधार न्यूज घेतला आहे त्याचा छडा, त्यानिमित्त आधार न्यूजची टीम निघाली आहे दौऱ्यावर आणि नेमकी करोना वाढत आहे तरी कुठे काय आहे त्यामागचं रहस्य, आणि असं म्हणत आम्ही कल्याणच्या कल्याण स्टेशनमध्ये काल रात्री 11 वाजता कल्याण स्टेशनमध्ये आम्ही गेलो होतो, त्यावेळेला जे चित्र बघितलं अत्यंत भयावह चित्र होतं, प्रत्येक रिक्षा आपण बघू शकता 6-6 शीट भरून त्या रिक्षामध्ये जात आहे, त्यामुळे पोलिसांची दिवसभर जी नाटकीय कारवाई, नाटकीयच कारवाई म्हणता येईल त्यांना, किंवा मग काही पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे दिवसभरात जी त्यांनी मेहनत केली आहे त्यावर पाणी फिरत आहेत, दिवसभर आपण रस्त्याने चालणारा बाईकवाला असो किंवा कोणता गाडीवाला असो त्यांनी मास्क घातला किंवा नाही त्यावर दंडाची कारवाई केली जाते, व्यापाऱ्यांची दुकानं बंद केली जात आहे, मग नेमके ही करोना वाढत तरी कसं आहे यावर प्रशासन का घेत नाही दखल, अशा वेळेला आधार न्यूजने हा सर्वे केला आहे, त्या सर्वेमध्ये दिसून आलं आहे की कल्याण स्टेशनवर आम्ही काल रात्री 11 वाजता गेलेले असताना आपण बघू शकता एक एक रिक्षावाला कमीत कमी 5 ते 6 शीट रिक्षामध्ये भरत आहे, आगे बैठो एकदम कम्फर्टेबल है भाई, एक कोन में सीट खाली हो जाएंगी, कोन गाँव में दो लोग हैं, हम लोग दो लोग हाँ आगे गोवा आगे में खाली हो जाएंगी, वो किधर बैठेगा, आप ये बाजू से आओ, ये पतले इधर से आओ, प्रत्येक रिक्षावाल्यांना विचारलं तर कोणी 3 किंवा 2 सीट सुद्धा भरायला तयार नाही, तर 5 सीट भरल्याशिवाय जात नव्हते, आणि विशेष म्हणजे त्या कल्याण स्टेशनहून प्रत्येक विभागासाठी रिक्षा जात होता, याचा अर्थ तिथून प्रत्येक विभागाला करोनाचा प्रसार होत होता, आणि प्रत्येक रिक्षा 5-5 सीट घेऊन भिवंडीला जात होते, कोण डोंबली साईडला येत होते तर कोण कल्याणच्या परिसरात फिरत होते, त्यामुळे प्रशासन जरी दिवसभर कठोरतेने कारवाई करत असलं तरी मात्र काही तासांमध्ये हा करोनाचा प्रसार प्रत्येक शहरांमध्ये जात आहे, त्यामुळे करोनाचे जर खऱ्या अर्थाने थांबवायचं असेल प्रशासनाने ह्या अड्ड्यांवर लक्ष देण्याची गरज आहे, आणि त्याच वेळेला आम्ही बघितले की काही 2 पोलीस रात्रीच्या वेळेला राऊंडला आले होते, आपण बघू शकता ते राऊंडला आले आहेत, मात्र रस्त्यात जी रिक्षा उभी होती त्या रिक्षावर 2 दांडके मारून ते निघून गेले, मात्र मुकाट्याने ते निघून त्या तिथून गेले आहेत, मात्र जिथे 5-5 शीट भरत आहेत त्यांच्याकडे त्यांनी सळसळ काना डोळा केला आहे, त्यामुळे पोलीस नेमकी करत तरी काय आहे, का त्यांच्याकडे काना डोळा केला जात आहे, किंवा महानगरपालिकेच्या हे लक्षात येत नाही का, डॉक्टर सूर्यवंशी ज्या कार्यालयात बसतात त्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर कल्याण स्टेशन आहे, आणि अशा स्टेशनच्या ठिकाणी जिथे महानगरपालिका आहे अशा जवळ काही अंतरावर असताना सुद्धा तिथे जर करोनाचे नियम धाब्यावर जात आहे आणि जे नियम काटेकोरपणे जे व्यापारी पाळत आहेत त्यांनाच हा दंड का भोगावा लागत आहे, त्यामुळे हा यावर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन काय करतं याकडे आमची नजर लागली आहे, आणि त्यानंतर आम्ही आमचा मोर्चा वळवला आहे स्पॉट नंबर 2, सकाळचे 6 वाजलेले आहेत, सकाळचे 6 ते 6:30 होते, APMC मार्केट जे आहे कल्याणचं APMC मार्केटमध्ये आधार न्यूजची टीम गेली आणि तिथे जो दृश्य आम्ही बघितलं अत्यंत भयावह दृश्य आमच्या नजरेस आलं, आपण करोनाच्या किती उपाययोजना केल्या, करोडो रुपये जरी प्रशासनाचे खर्च केले तरी ते व्यर्थ जातील असं चित्र तिथे बोलकं चित्र दिसत आहे, ज्यावेळेला आम्ही मध्ये गेलो आपण बघू शकता एकही व्यापारी असं म्हणता येईल की आपण एक व्यापारी मास्क घातलेला आपण शोधून द्यावा, त्यानंतर आम्ही तुम्हाला बक्षीस देऊ अशी परिस्थिती तिथली होती, 100% व्यापारी कोणीही मास्क घातलेला दिसत नाही, आपण बघू शकता फुलांचे व्यापारी असतील, भाजीपाला घेऊन बाहेर बसलेली लोक असतील, कोणीही सुद्धा मास्क घातलेले नाही, अशा वेळेला कोणीही तिथे पोलीस अधिकारी पोलीस प्रशासन नाही किंवा महानगरपालिकाची व्यापारी लोकांवर जो दंड लावते व्यापारी लोकांवर जे कठोर बंधन आहे, मग या मार्केटला मोकाट सोडलं का, हे मार्केट जर असंच मोकाट सुटत राहिले तर प्रशासनाने करोडो रुपये खर्च केले किंवा कितीही टीम जरी राबवली तरी करोना कदापि आटोक्यात येणार नाही, त्यामुळे आधार न्यूजने जो सर्वे केलेला आहे ह्या स्पॉटवर महानगरपालिका काय कारवाई करते
याकडे आता आमचं लक्ष आहे. यानंतरही आमचा सर्वे असाच चालू असणार आहे. पुढील अंकामध्ये आम्ही दाखवणार आहे करोनाचा हॉटस्पॉट नेमका आहे आणखी कुठे कुठे. त्यामुळे महानगरपालिकेला आम्ही हा रेडी सर्वे दिलेला आहे. त्यानंतरही महानगरपालिका त्यावर काही कारवाई करते की नाही हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.